पोत इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशांची। आपण वासुदेव ही जी पारंपरिक वेशामध्ये असतात त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। त्यांचा वारीमध्ये मोठा सहभाग असतो, अनेक वर्ष ते वारीला येत असतात। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा काय खासियत आहे ते आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात। मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही किती वर्ष वारीमध्ये येत आहे? आम्हाला तरी बरेच वर्ष झाले तरी। हा, आणि तुम्ही किती वर्ष वारीमध्ये येत आहे? वारीमध्ये किती वर्ष आहे? बरेच वर्ष झाले आम्हाला, दोन तीन वर्ष झाले। दोन तीन वर्ष झाली। वारीविषयी काय सांगाल? ही जी वारी आहे आमची, पिढी आणि पिढीची वारी आहे। कमीत कमी आमचे आजोबा वडील हे सर्व येतात, त्यांच्यानंतर आता ते नाहीत म्हणून आम्ही येतो। आम्ही हिंगोली जिल्हा औंढा नागनाथ येथील देवस्थानच्या मंदिरातले, औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महादेव मंदिर आहे तिथे, तिथले आहेत आम्ही। कमीत कमी 12 वर्षापासून आम्ही येतो स्वतः, इथून आळंदी डायरेक्ट पंढरपूरपर्यंत पायी पायी वारी करतो आम्ही। हां, जे रस्त्यानं आम्हाला मिळतं ते भेटतं ते आम्ही मिळून घेतो। आमची वासुदेव समाजाची हे दिंडी राहते, पूर्ण 50 वासुदेव राहतात, आम्ही त्यांची दिंडी राहते आमची पूर्ण। दादा, एक वारीसाठी भजन गाऊन दाखवणार का? सगळे एक भजन म्हणाल का? वारीसाठी ऐकूयात वासुदेवांचं भजन। तुझे चांगले विठ्ठला, नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले, चांगले विठ्ठला, नाम तुझे चांगले, आय मन माझे तुझ्या नामाचे लागली गोडी, तुझ्या नामाचे लागली गोडी, भक्ती माझी थोडी थोडी, भक्ती माझी थोडी थोडी, भक्ती माझी थोडी थोडी, भक्ती माझी थोडी थोडी, आता मी देह तुला वाहिले, आता मी देह तुला वाहिले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले। विठ्ठला तुझ्या नामाची गोडी लागली असं वासुदेव म्हणाला। कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मय मेंदळे, पोलीस नामा, पुणे।